छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षपूर्ती दिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिन उत्सवांतर्गत भव्य रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आले. उन्हाच्या तडाख्यात सुद्धा महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमरेड यूथ फाउंडेशन, शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब आणि लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 143 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर स्थानिक आशीर्वाद मंगलम सभागृह येथे पार पडले. या शिबिरात महिलांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 6 महिलांनी रक्तदान केले. नुपूर पायक, साक्षी राऊत, श्वेता भिसे, स्नेहल सहारे, मोनिका शेंद्रे, श्वेता मोहाड यांनी रक्तदान केले. तर अनेक महिलांनी रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी केली. यावेळी लाईफलाईन ब्लड रक्तपेढीचे संचालक डॉक्टर हरीश वर्भे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबाराव तोटवार, पब्लिक ऍपचे प्रतिनिधी राजेश जांभुळे, उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिलकुमार गोविंदाणी, संयोजक सचिन कुहीकर, अध्यक्ष राजेश जिकार, सचिव सतीश तांबेकर, शिवस्नेह गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष प्रशांत जयस्वाल, इंडिया पॉवर जिमचे संचालक किशोर आदमणे, ओम साई स्पोर्टिंगचे संचालक रितेश राऊत यांची विशेष उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रम संयोजक सतीश चकोले, मुकेश गौतम, प्रवीण लाडेकर, विशाल बावणे, तोसिफ शेख, आशिष वंजारी, वैभव गजगाटे, संजय चाचरकर, गौरव रहाटे, जयमूल चंदाणी इत्यादींनी परिश्रम घेतले. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.